नहीं नहीं बोदवडकरांनी जो 19 तारखेला कौल दिला की शिवसेनेचे 9 निवडून आले पूर्ण संख्येमध्ये बहुमत होतं आणि भाजपचे जे एक नगरसेवक निवडून आलेले आमचे विजयभाऊ बडगुजर भाजपवाल्यांनी आमच्यासोबत येण्याची तयारी दाखवली गावाच्या विकासाचे किंवा गावाच्या मूलभूत गरजांच्या विषयांवर आणि ते आमच्यासोबत आल्यामुळे ऑफकोर्स बहुमत आमच्याकडे होतं. आज नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष प्रथेप्रमाणे आमच्याकडे आलं आणि खऱ्या अर्थाने 30 वर्षामध्ये या गावाच्या ज्या अडचणी होत्या या गावाच्या ज्या समस्या होत्या गावाचे व्यापारी संकुलाचा विषय होता बाजारपेठेचा विषय होता या सगळ्या विषयांना घेऊन इथले लोक नाराज होते आणि यांनी पहिल्यांदा परिवर्तनाचा ही नांदीच्या माध्यमातून 19 तारखेला 17 पैकी 9 जागा पूर्ण बहुमताने शिवसेनेला निवडून दिल्यानंतर आज त्याच्या पर्यायाने नगराध्यक्ष म्हणून आमचे आनंद रामदास पाटील आणि नगर उपनगराध्यक्ष सौ रेखा संजय गायकवाड यांच्या माध्यमातून आज गावाला नगराध्यक्ष उपनगराध्यक्षांनी दिले सगळे नगरसेवकांचा सोबत आहे आणि 10-7 अशा पद्धतीने निवडणूक झाली 10 मतं आमच्या नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष पडले. मी खऱ्या अर्थाने आपल्याही माध्यमातून सांगू इच्छितो की या गावकऱ्यांचे मतदारांचे सगळ्यांचे मी आभार मानतो आणि येणाऱ्या उर्वरित दिवसांमध्ये 5 वर्षाच्या नगरपालिकेमध्ये जास्तीत जास्त विकास कामं करून ह्या गावाचा विकासाचा अनुशेष संपवण्याचा प्रयत्न करू. सरपंच बसले असं म्हटलं जातील का भाजपाला? हो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना महाविकास आघाडीत असतानाही इथे आम्ही स्थानिक पातळीवर दोघं निवडणुका वेगवेगळ्याच्या विरोधात लढलो. काँग्रेसही स्वतंत्र निवडणूक लढत होतं भाजप स्वतंत्र निवडणूक लढत होतं. राष्ट्रवादी साथ झाल्यावर त्यांनी थोडंसं मोठं मन करून ही निवडणूक त्यांनी वरिष्ठांच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला पाहिजे पण तो केला नाही तो त्यांचा समजदारीचा भाग आहे. पण निवडणूक जरी झाली असेल तरी आज 100% विजय शिवसेनेचा झालेला आहे. नाही आश्चर्य व्यक्त नाही केलं मी सर सॉरी आपल्याला हे सांगतो की एकच नगरसेवक असताना भाजप आम्हाला कसा प्रतिस्पर्धी होऊ शकत होता आणि त्या नगरसेवकाने त्याची पहिल्या मिनिटापासून जी भूमिका मांडली होती की मी या गावाच्या विकासासाठी जर बहुमत शिवसेनेकडे तर मी त्यांच्यासोबत राहील. स्थानिक निवडणूक आहे काही पण होऊ शकतं असं थोडीच आहे. भाजपला तुम्ही विनंती करेल की तुम्ही विकासासाठी शिवसेनेला पाठिंबा देऊन टाका एक तर्फा पाठिंबा द्या मी त्यांना विनंती करेल त्यांनी दिलं चांगलं आहे. बोदवड पॅटर्न राज्यामध्ये यशस्वी ठरेल का भाजप शिवसेनेच्या युतीचं? नाही आज आम्ही बोदवडमध्ये चांगलं काम करतोय आणि ते नगरसेवक म्हणून ते आमच्यासोबत आले मी उलट त्यांच्या माध्यमातून गिरीश भोंजे बी आभार मानेल की गिरीश भोंजे त्यांना आमच्यापर्यंत जाण्यासाठी सांगितलं की जा आता एक कुलकर्णी साहेब त्यांचे पदाधिकारी आहे तेही आमच्यासोबत आज आहे त्यांना गावाच्या विकासाच्या संदर्भातला विषय असल्यामुळे हा काही राज्य लेवलचा विषय नाही आहे म्हणून आज ते सोबत आहे. छुपी आपण इथे पहिल्या दिवसापासून कव्हरेज करता सगळ्याच मीडिया भाजपाने 13 जागा लढल्या होत्या आमच्या तुम्ही जर बघितलं असेल तर दुसऱ्या टप्प्यातल्या 4 जागांमध्ये भाजपने उमेदवार जर दिला नसता तर वार्ड क्रमांक 3 जागा आमची निवडून आली असती वार्ड क्रमांक 2 जागा निवडून आली असती वार्ड क्रमांक 7 जागा निवडून आली असती 4 जागा ज्या आमच्या पराभूत झाल्या त्या भाजपने पराभूत भाजपच्या मत डिवायडन झालं म्हणून झाल्या असं गणित काढताय लोक राजकीय. एवढं भाजप आमच्या बाजूने असतं तर आजची परिस्थिती वेगळी असती आज एकतर्फा निवडणूक असती असं मी माझ्या वतीनं सांगतो तुम्ही माहिती घेऊ शकता. येस मला मला आपल्याला हे सांगताना खरखर आनंद होतो की बोदवड शहरातले लोक अतिशय सुज्ञ आणि बोदवड तालुकाही खूप सुज्ञ आहे. मतदाराने ज्या पद्धतीमध्ये विधानसभेत बदल केला होता तीच कायम ठेवत शिवसेनेला बहुमत दिलेलं आहे आणि मतदारांना कुठेतरी अपेक्षा आहे आमच्याकडून की काहीतरी चांगला काम विकास काम होईल आणि ती अपेक्षा 100% माझे सगळे नगराध्यक्ष उपनगर सगळे नगरसेवक सगळे अनुभवी नगरसेवक आहे त्यांच्या माध्यमातून या गावामध्ये चांगलं काम करण्याचा आम्ही प्रयत्न करू.